सर, खेडमध्ये तुमचे दौरे होत आहेत सध्या आणि खेडमध्ये हाकलपट्टी देखील केल्याची चर्चा झाली, म्हणजे कुणाची हाकलपट्टी झाली, कशा पद्धतीने हा विषय तुम्ही हाताळला? आमच्या खेड तालुक्यामध्ये जी ग्वाहगर विधानसभा मतदारसंघामध्ये गावं येतात त्याचे तालुका प्रमुख चंद्रकांत चाळके आणि तिथले उपजिल्हा प्रमुख राजेंद्र आमरे यांची काल आम्ही खेड तालुक्याच्या जाहीर मीटिंगमध्ये घेऊन आम्हाला हकालपट्टी करावी लागली. याचं कारण असं आहे की तालुका प्रमुख चंद्रकांत चाळके आणि राजेंद्र आमरे यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. कुठे चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत, कुठे लोकांच्या जमिनी बळकावल्याचे गुन्हे दाखल झालेले आहेत, अशा पद्धतीचे कुठे कोणाकडून पैसे गोळा केल्याचे तक्रारी आहेत. आणि म्हणून हे सगळी प्रकरणं ही पक्षाच्या नावाला डाग लावणारी होती, पक्षाच्या इब्रतीला धक्का लावणारी होती आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची बदनामी करणारी होती. आणि म्हणून संपूर्ण त्या विभागातल्या समस्त पदाधिकारी आणि सर्वांची बैठक लावण्यात आली आणि सर्वांनी मिळून एकमुखी मागणी केली की आपल्या पक्षाला ह्या दोन पदाधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांच्यामुळं एक कलंक लागतोय, डाग लागतोय आणि यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी करा. आणि म्हणून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर ही त्यांची पापं लपवण्याकरता म्हणून ते रामदास कदम यांच्याशी सातत्यानं संधान बांधून होते. एका बाजूला पापं करायची आणि ती लपवण्याकरता रामदास कदमांबरोबर संधान बांधायचं हे सुद्धा संघटनेला मान्य नव्हतं आणि म्हणून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. सर, गुहागर तालुक्यात पाचेरी आगरमध्ये एक अपघात झाला होता गणपती विसर्जनाच्या वेळेला, कशा पद्धतीने परिवाराला आर्थिक मदतीसाठी आपण पुढाकार घेणार आहात? माझ्या गुहागर मतदारसंघामध्ये गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर या गावामध्ये गणपती विसर्जनाच्या वेळेला एका गाडीचे ब्रेक फेल होऊन दुर्दैवानं एक दुर्दैवी अपघात झाला. त्याच्यामध्ये एक पुरुष आणि एक मुलगी ही मृत पावलेली आहे आणि काही भाविकांना त्या ठिकाणी तिथं जखमासुद्धा झालेल्या आहेत, ते जखमी आहेत. त्यांना शासनाकडून चांगल्या प्रकारची मदत मिळवून द्यावी याकरता मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. फक्त हे विद्यमान जे शासन आहे ते अशा गोष्टींमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेदभाव करतं. त्याचं उदाहरण हिदवी गावातील जाधव कुटुंबातील एकाच कुटुंबातील 10 व्यक्ती अपघातामध्ये मृत पावल्या, त्यानंतर ज्या दुर्दैवी घटना घडल्या त्या अनेकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून निधी किंवा मदत करण्यात आली, परंतु ते माझ्या मतदारसंघातले 10 मृत नागरिक होते म्हणून त्यांना अद्यापपर्यंत मदत करण्यात आलेली नाही. तरी सुद्धा माझा प्रयत्न सुरू आहे. त्याच पद्धतीनं या दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलगी आणि त्या नागरिकाला सुद्धा मदत मिळवून देण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करणार आहोत. विलंब झाला तरी ही मदत आपण मिळवून नक्की देऊ असा मला विश्वास आहे. नाही, मला वाटतं शिवसेनेमध्ये काम करत असताना चंद्रकांतजी चाळके असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील, जीवनजी आमरे असतील किंवा बापू आमरे असतील, हे सगळे शिवसेनेमध्ये नवीन नाही आहेत. गेले 40 वर्ष यांनी शिवसेना वाढवण्यामध्ये रामदास भाईंची साथ दिलेली आहे. ते म्हणतात त्यांनी निलंबित केलं. मला वाटतं निलंबन करायच्या 2 दिवसा अगोदरच चंद्रकांतजी चाळके यांनी खेड तालुक्याच्या तालुकावरून पदाचा त्यांच्याकडचा हा राजीनामा देखील त्यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यांच्या जिल्हाप्रमुखांकडे राजीनामा दिल्यानंतर निलंबन करायची नवीन प्रथा भासदारांनी सुरू केली असेल तर मला माहिती मग कल्पना नाही. परंतु चोरीच्या बाबतीत बोलत असताना महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशावरती करोनाचं सावट असताना तुमच्या नेत्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे मृत झालेले कोविडचे पेशंट असतात त्यांची जी बॅग येते ना, जी मृतदेह घेऊन जाण्यासाठी, त्याच्यामध्ये 650 रुपयाची बॅग ही 3,500-4,000 आणि 6,000 रुपयांनी विकत घेतलेली आहे. असे चोर नेते तुमचे असताना त्याला तुम्ही काय म्हणायला अगोदर त्याच्याबद्दल आता आपण बोलावं, नंतर चोरीच्या बाबतीत आपण उल्लेख करावा. मला वाटतं दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना 3 बोट आपल्याकडे असतात ह्याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. आज हेच याच सगळ्या सहकार्याने घेऊन तुम्ही देखील दौरे केलेले आहेत, याच सगळ्या सहकार्याने घेऊन तुम्ही देखील विकास कामं तिथे करायचा प्रयत्न केलात, कार्यक्रम करायचा प्रयत्न केलात, ह्याच सगळ्या सहकार्याने घेऊन तुम्ही तिथे मेळावे घेतलेले आहेत, याच सगळ्या सहकार्याने घेऊन तुम्ही दापोलीत खेडमध्ये तुम्ही आलेला आहात,
या सगळ्या सहकार्याने घेऊन तुम्ही गोळीबार मध्ये उद्धव ठाकरेंचा तुम्ही मेळावा केलात, त्यावेळेला ते चोर नव्हते का? मला वाटतं आशावादींनी आज त्यांच्याकडनं एखादी व्यक्ती निघून गेली किंवा शिवसेने निघून गेले म्हणून त्यांच्यावर फक्त आता आरोप करायचे, कुठेतरी बहाना आता शोधायचा, कारण शोधायची असं त्यांचं शोधायचं सुरू आहे. आणि मला वाटतं त्यांनी आता त्यांचं हे घाणेरडं राजकारण थांबवावं. कोकणामध्ये संस्कृत सुसंस्कृत राजकारण करण्याची एक प्रथा अनेक वर्षांपासून होती, ती भास्कर जाधव यांनी मोडली. गेल्या काही महिन्यांपासून रामदास भाईंच्या बद्दल त्यांनी जी वक्तव्य केली त्याला नाईलाजाने शेवटी रामदास भाईंना आणि आम्हाला सगळ्यांना उत्तर द्यावं लागलं, परंतु सुरुवात ही भास्कर जाधव यांनी केली. आणि मला वाटतं कोकणाच्या राजकारणामध्ये काळा कलंक म्हणून भास्कर जाधव आहेत असं म्हणण्यामध्ये मला कुठलंही गैर वाटत नाही. त्यांनी आपल्या उलट आपले सहकारी आपल्याला सोडून का गेले ह्याचं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. जसं उद्धवजी ठाकरे यांनी चूक केली, जे जात होते सोडून त्यांना तुम्ही जा मला तुमची गरज नाही असं सांगितलं, आणि बघता बघता संपूर्ण शिवसेना ही समांडे शिंदे साहेबांसोबत आज महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. तीच परिस्थिती गुहागर मतदारसंघामध्ये आज भास्कर जाधव यांची झाली आहे. आणि भविष्यामध्ये देखील 2024 निवडणुकीमध्ये जो काही निकाल लागेल, शिवसेनेत कोणाच्या बाजूने आहे त्यावेळेला स्पष्ट होईल. आणि त्यावेळेला आम्ही खऱ्या अर्थाने शिवसेनेने त्यांना उत्तर दिलं आणि जनता त्यांना उत्तर देईल.